बघा, सीता आणि गीता यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3 4 असं होईल. तर आज सीता आणि गीता यांच्या वयाचं गुणोत्तर किती? सर, वयवारी हा घटक. प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? लक्ष द्या, त्यांच्या वयाची बेरीज आजची किती आहे? 60 वर्ष. लक्ष द्या, इथे लिहा सीता. मित्रांनो, सराव वाढवा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सीता आणि गीता इथे लिहिलं सर, 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3 4 मांडा. मात्र हे मांडत असताना वयाचं काय हो गुणोत्तर हे मांडत असताना इथे लिहा 5 वर्षानंतरच हे गुणोत्तर आहे. 5 वर्षानंतरच 3 4 5 वर्षानंतरची त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्स. आता इथे एक प्रश्न निर्माण करा की 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? 5 वर्षात लेकरांनो, सीता 5 वर्ष, गीता 5 वर्ष वाढणार, म्हणजे इथं अधिक 10 वर्ष केले म्हणजे 5 वर्षानंतरची त्यांच्या वयाची बेरीज किती हे आपल्याला मिळते. अर्थात 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष. आता करायचं काय? हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडायचे, 3x अधिक 4x समोर. 5 वर्षानंतरची त्यांच्या वयाची बेरीज किती हो? 70 वर्ष. ही बेरीज 7x समोर 70 वर्ष. आता एक्स ला एकट करा, 70 कडे जाताना 7 भागीला आणि हा भाग जातो 10 ने. 10 हे उत्तर आलं वर्ष. काउन तर हे 70 काय आहेत? वर्ष आहे. आल्या एक्सची किंमत ह्या गुणोत्तरात मांडा. जसं की 3 × 10 = 30 वर्ष, इथं 4 × 10 = 40 वर्ष. मात्र ही त्यांची वय ही त्यांची 5 वर्षानंतरची वय असतील. लेकरांनो, प्रेझेंटेशन महत्वाचं. प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट थिंग व्हेन वी वॉन्ट अचीव एनीबडी गोल ऑफ सक्सेस. हे जे 30 वर्ष आणि 40 वर्ष वय आले हे त्यांचे 5 वर्षानंतरचे वय आहे. मग आजची त्यांची वय किती हो? त्यासाठी या, लक्ष द्या, 30 वर्षामधून 5 वर्ष वजा करा. इच्या आणि इच्या सुद्धा लक्ष द्या, 30 मधून 5 वजा 25 वर्ष, 40 मधून 5 वजा 35 वर्ष ही त्यांची आजची वय. किती? 35 आणि 25. हे सीताचं आणि हे गीताचं ही त्यांची आजची वय. आणि या आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलं. गुणोत्तर म्हणजे या दोन्हीही संख्येला कोणत्या समान एका संख्येनं भाग जातो. बघा, 5 5 25, 5 7 35, म्हणजे 5 7 हे सीता आणि गीता यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे. ओके,
वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही बोजड आव्हानात्मक चिकित्सात्मक प्रश्न असतील मनाला अवघड वाटणारे, ते प्रश्न माझ्या ह्या नंबरवर मला अवश्य शेअर करा. त्या प्रश्नाचं निराकरण, निरसन, स्पष्टीकरण आणि एक्सप्लेन ताबडतोब सादर केल्या जाईल. ओके.